अस्सलामुअलैकुम आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, वसई विरार महानगर पालिका में हर दिन आंदोलन उपोषण देखने को मिलते हैं। हर दिन शिकायतें आती है कि वसई विरार महानगर पालिका लोगों की समस्याएं नहीं निपटाती है। ऐसा ही एक बड़ा आंदोलन आज रविवार के दिन दिखाई दिया, जब प्रहार जनशक्ति पार्टी के पदाधिकारियों ने वसई विरार महानगर पालिका मुख्यालय के बाहर ताला ठोको आंदोलन किया। रविवार की सार्वजनिक छुट्टी होने के बावजूद यह मोर्चा रखा गया। इसके पीछे का कारण यह था कि प्रहार जनशक्ति पार्टी का ऐसा कहना था, कामकाजी दिन में महानगर पालिका अधिकारी कर्मचारी किसी से मिलते नहीं है, इसलिए छुट्टी के दिन रविवार के दिन उन्होंने समय मांगा कि महानगर पालिका आए और बात करें। प्रहार जनशक्ति पार्टी के इस बड़े मोर्चे में आप विजुअल में देख सकते हैं कि किस तरह से लोग भीड़ जमा है। महिलाएं पानी के घड़े लेकर बैठी है, जो कहीं ना कहीं ये इंगित करता है कि इन लोगों को बेसिक चीजें, पानी, गटर, रोड, ऐसी समस्याएं आज भी सता रही है। अभी हाल ही में वसई विरार महानगर पालिका का 2700 करोड़ रुपए का बजट पारित हुआ, लेकिन बजट के दो ही दिनों बाद इस तरह से बड़ा आंदोलन होना कहीं ना कहीं वसई विरार महानगर पालिका की कार्य प्रणाली पर एक सवाल या निशान लगाता है। देखिए इस आंदोलन से जुड़ी हुई पूरी तस्वीर और वीडियो, और सुनिए प्रहार जनशक्ति पार्टी के पदाधिकारियों के विचार। अभी के लिए इतना ही, नमस्कार। अधिकाऱ्यांना भेटून आलेले आहेत, आता पदाधिकारी जे आहेत वरती बगाडे साहेब भेटलेले आहेत, काय सांगाल? मला माहिती नाही, परंतु तालुका अध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी तेच आश्वासन फक्त देतात। आता तीच आपली चर्चा आहे की ते लेखी उत्तर कशा पद्धतीने ते देतात। जर लेखी उत्तर जर त्यांनी योग्य प्रकारे दिलं असेल तर आम्ही त्याचा विचार करू, पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे, जरी त्या आयुक्त साहेबांना त्यांची स्वतःची लाज वाटत नसेल पण आम्हाला वाईट वाटतं आहे। आम्हाला असं कारण देण्यात आलेलं आहे की फॅमिलीमध्ये कोणतरी त्यांच्या इकडे भेट झालं असल्यामुळे ते आले। आम्ही त्याचा विचार करतो आहे की ह्या गोष्टी करून आपण काय केलं पाहिजे, जर ते योग्य वाटत असेल सगळ्या जनतेला तर आम्ही त्याचा विचार करू, कारण का आम्ही तेवढे कठोर आणि आम्ही एवढे असे, खरं म्हणजे आम्ही कठोर याच्याने चालू होतो की याच्यावरती आम्ही उठणार नाही, पण आता असं कारण दिल्यामुळे आम्ही ते थोडे भाविक झालो। आम्ही त्याचा विचार करू, जनता त्याच्यावरती काय बोलते, जर जनतेने सांगितलं की ठीक आहे आपण त्यांना विनंती पत्र देऊन बघू आणि त्यांनी जर त्याचं आम्हाला लेखी उत्तर योग्य प्रकारे दिली तरच हे आंदोलन स्थगित करू, नाहीतर ते जेव्हा येतील तोपर्यंत आम्ही बसायला तयार आहे। मी जनतेशी थोडं बोलून त्याचा विचार करतो। दुषणजी, तुम्ही सांगितलं होतं लहान मुलांना, बायकांना, म्हणजे वृद्ध असतील त्यांना परत जाण्यासाठी सांगितलं होतं, त्यानंतरही लोक तुमच्या ताकदीने तुमचं साथ देत आहेत, अजून लोक तुम्हाला जॉईन झाले आहेत, काय सांगा? हे तर मी तर बोलतो कमी संख्येने लोक उतरलेले आहेत। आयुक्त साहेबांनी आम्हाला ठोस उत्तर नाही दिलं तर संध्याकाळपर्यंत लोकांची संख्या अजून वाढेल, आणि अजून त्यांनी आजच्या दिवसामध्ये नाही दिलं तर उद्या तर जास्तीत जास्त संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत आणि ह्याचे जेही परिणाम होणार ते आयुक्तांना भोगावे लागणार। एवढं नक्की आता तुम्ही एक मला सांगितलं होतं की रविवारच्या दिवशी तुम्ही आंदोलन काढण्याचं एक मुख्य कारण काय, त्याबद्दल पुन्हा एकदा मी जनतेला सांगू इच्छितो। तर रविवारच्या दिवशी मुख्य कारण म्हणजे असंच आहे की नॉर्मली जे वीक डेज असतात सोमवार ते शुक्रवार, म्हणजे जनतेची कामं अजिबात होत नाहीत, त्याच्यामुळे जनता खरी तर रस्त्यावर उतरलेली आहे, आणि सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांना येऊन इकडे आमच्यासमोर आम्हाला फेस करावं लागतं, ते आम्हाला त्यांना दाखवायचं होतं की तुम्ही नॉर्मली कामं करत नाही तर सुट्टीच्या दिवशी या आणि आम्हाला कामं करून दाखवा, म्हणून आम्ही हे सगळे लोक रस्त्यावर आलेले। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786